नसल्यामुळे तीन गोल एवढा संघाला दोन धावांची पॅनल्टी लागते. तुमच्या सर्व खेळाडूंना जे 12 खेळाडू त्यांना ड्रेस कंपल्सरी आहे. धुमाशाची जागा होऊन करण्यासाठी नौका फलंदाज मैदानात समीर ऑस्कर चांगला फलंदाज आहे. पहिल्या चेंडूवरती सर्व दुसरा चेंडू सुंदर फटका परंतु चेंडू हवेत आणि लागोवरती दुसऱ्या चेंडूवरती जल टिपतो आणि समीर आवास्कर चा खेळ समाप्त होतो. आणि आता मात्र ऑन हॅट्रिक असणारे गोलंदाज सूरज भगत सुंदर गोलंदाजी करतो टिचन मारा करतोय. पूर्णपणे फलंदाजांना जखडून ठेवलंय. कोणत्याही प्रकारचा मोठा फटका मारून देत नाहीये सुंदर गोलंदाजी. समीर याची जागा वरून काढण्यासाठी नौका फलंदाज मैदानात प्रतीक. प्रतीकला आता मात्र हॅट्रिक असणारे गोलंदाज सूरज तिसरा चेंडू अगदी पुढे पडला चेंडू आणि चेंडू मिळतो दोन धावा संघाचं आणि आपलं खातं ओपन करतो दोन धावाने. प्रतीक षटकातले तीन चेंडू शिल्लक चेंडू उंचावर मारण्याचा प्रयत्न होता परंतु कापाचे जाणे आणि एक धाव सहजरित्या पूर्ण. आता होता प्रथम स्ट्राईकला येतो विस्फोटक फलंदाज लल्ला भास्कर. सूरज पाचवा चेंडू हा सुंदर गॅप मध्ये मारलेला चेंडू आणि चार धावा सुंदर फटका पाहायला मिळाला लल्ला वास्करच्या बॅट मधून आणि संघाची धावसंख्या झाली ती म्हणजेच 7 धावा 2 बाद 7. शेवटचा चेंडू असणाऱ्या षटकातला मोहर संघाचा कर्णधार येथे आले. रोडपड संघाच्या कर्णधाराला विनंती करतो की समोरच्या कक्षामध्ये यायचे. सुंदर चेंडू सन्मान दिला चेंडूला आणि सहवृत्त एक धाव पूर्ण. या एक धावच्या माहितीने संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर 8 1 बाद 8 ची धावसंख्या. सुंदर गोलंदाजी केली गोलंदाज सूरज याने.
ऑफकोर्स माझ्याकडे वैयक्तिक पहिले आणि सांघिक दुसरे शतक घेऊन आले ते गोलंदाज वासुदेव आंग्रे, सुंदर नाव. त्याला सामोर जाईल लल्ला वास्कर. पहिला चेंडू वासुदेव याचा, सुंदर फटका मारलाय. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि एक धाव, एक धावच्या मदतीने संघाची धाव संख्या झाली ती म्हणजे 9 धाव संख्या झाली. आता तो मोठे फटके मारावे लागतील पेन कोलीवाला संघाला, कारण शिवकर संघाची बॅटिंग पाहिली तर सुंदर बॅटिंग लाईन आहे त्यांच्याकडे. दुसरा चेंडू वासुदेवाचा, सुंदर चेंडू. परंतु अपील मध्ये आत्मविश्वास कमी, त्यामुळे लेग ब्रेकच्या स्वरूपात एक धाव मिळते. एक धावच्या मदतीने संघाची धाव संख्या झाली ती म्हणजे 10. आणि षटकातले 4 चेंडू शिल्लक आहेत. तिसरा चेंडू, सुंदर फटका मारलाय आणि 4 धावा. या 4 धावाच्या मदतीने संघाची धाव संख्या झाली ती म्हणजे 2 बाद 14. सुंदर फलंदाजी करतो लल्ला वास्कर, वैयक्तिक 10 या धाव संख्येवर खेळतोय. 2 चौकारांच्या मदतीने वाचवलेला 4th चेंडू, आणि हा सुंदर फटका. तेवढंच ताकदीचं क्षेत्ररक्षक पाहायला मिळालं आपल्याला. आपल्या संघासाठी 5 धावा वाचवले क्षेत्ररक्षकाने. अजूनही या षटकातले 2 चेंडू शिल्लक आहेत. संघाची धाव संख्या झाली ती म्हणजे 2 बाद 15. एक मोठा फटका. आणि 2 धावा सहज रित्या पूर्ण. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाले आपल्याला. या ओव्हर मधला शेवटचा चेंडू लास्ट चेंडू ऑफ द ओव्हर. पुन्हा एकदा 2 धावा सहज रित्यपूर्ण. या 2 धावाच्या माहितीने 2 ओव्हरच्या नंतर संघाची धाव संख्या झाली म्हणजे 2 बाद 19. शेवटचं शतक हाताळण्यासाठी अजय भगत सज्ज होते. त्याला सामोरे जाईल लल्ला. थोडं स्पीड अप करायचं, आपण अजून बरेचसे सामने केले आहेत. सर थोडं स्पीड अप करायचं.
पहिला चेंडू आहे याचा, सुंदर फटका, आता गॅप शॉट मारतोय आणि आणि चार धाव संख्येच्या मदतीने संघाची धाव संख्या झाली होती, म्हणजे दोन बाद तेवीस. आता दुसरा चेंडू आणि हाई सुंदर शॉट, अगदी भुटणेट आणि तमाशा देख असा शॉट, लागोपाठ दुसरा चौकार येतोय फलंदाज लल्ला भास्करच्या बॅट मधून. आणि या चार धावांवर मोहितने संघाची धाव संख्या झाली ती म्हणजे 27. सुंदर फलंदाजी करतो, अगदी गॅप शॉट सिलेक्शन पाहायला गेलं तर सुंदर आहे लल्ला भास्कर याचा. अजयला कमबॅक करावा लागेल. अच्छा तीसरा चेंडू पंच सुवर्ण असतो त्या चेंडूला, वाटते स्वरूपात तीन कोली एवढ्या संघाची धावसंख्या झाली म्हणजे 28. अजूनही षटकातले चार चेंडू शिल्लक आहेत, चार चेंडू मध्ये किती धाव संख्या होईल तेव्हा आणि हा तशाच पद्धतीला मारलेला चेंडू लागोपाठ तिसरा चौकार होतो लल्ला भास्करच्या बॅट मधून. सुंदर फलंदाजी करतो, अजयला विचार करण्यात भाग पाडला आता मात्र लल्ला भास्कर याने. आतापर्यंत पाच चौकार आले तर लल्ला भास्करच्या बॅट मधून, तेवीस संख्या खेळतोय लल्ला भास्कर, संघाची दहा संख्या झाली ती म्हणजे 32. हॅट्रिक पूर्ण केले चौकारांची, चौथा चेंडू अजय याचा, लल्ला भास्कर स्ट्राईक आणि आई सुंदर चेंडू आणि आज षटकार, सुंदर फटका स्वक्स सुंदर फटका पाहायला मिळाला याच्या बॅट मधून. या षटकाराच्या सहाय्याने संघाची धावसंख्या जाऊन ठेवली होती म्हणजे 38 धावसंख्येवर. अजूनही या षटकातले दोन चेंडू शिल्लक, पहिले तीन चेंडू होते, तीन चौकार पाहायला मिळाले, आता मात्र हा षटकार. पाचवा चेंडू, सुंदर चेंडू धावसंख्येच्या स्वरूपात बाद होतो फलंदाज प्रतीक. शेवटचा चेंडू असणार आहे षटकातला, तीन चौकार एक षटकार आला या ओव्हर मध्ये, 18 धावा. शेवटचा चेंडू या ओव्हर मधला,
समोर चेंडू मारले, समोरच्या दिशेला जातोय चेंडू, एक धाव सहज रित्या पण दुसरा धाव आणि एकच धाव. एक धावच्या मदतीने पेन कोलिवारा संघाची धाव संख्या झाली ती म्हणजेच 39. सुंदर फलंदाजी पाहायला मिळाली लल्ला याच्या बॅट मधून. वैयक्तिक भौतिक लल्ला वास्करने 30 रन बनवले, त्यामुळे पेन कोलिवार संघाची धाव संख्या झाली त्यांची 39, परंतु पेनल्टी लागण्यामुळे 2 धावा मायनस करते आणि टोटल रन धावसंख्या 37 आणि 38 धाव संख्येची गरज असणारे शेवकर संघापुढे. चालीस धाव संख्या होती पेन कोलिवार संघाची, परंतु पेनल्टी लागल्यामुळे 2 धावा मायनस करते आणि 38 धाव संख्येची गरज असणारे शेवकर संघाला. येणारे 18 चेंडू 38 धावा. रोडपाले आणि मोर संघाच्या दरम्यान पास होतोय. धाव संघाचा पाठला करण्यासाठी शेवकर संघाची सलामीच्या सलामीवर पाहायला वासुदेव आणि प्रतीक पाटील. येणारे 18 चेंडू आणि 38 धावांची गरज असणारे शेवकर संघाला. सामन्याला सुरुवात करायचे सलामीची सलामी पाहायला म्हणजे वासुदेव आंग्रे आणि प्रतीक.
फील्डिंग लाउंड कैसे होता है? क्षेत्रक्ष सेवन घ्यायचे आपण पेन कोबडा संघ. डिसिजन असेल काय तो आपल्या कल्याणात येईल. आणि नक्कीच आपण रोज क्रिकेट खेळतोय, प्रत्येक ठिकाणी ड्रेस कोड अनिवार्य असतो. आपण ते आधीच घरून निघताना आपण सेट करायला पाहिजेत की आपले जे 11 खेळाडू आहेत त्यांचा ड्रेस कोड आहे की नाही. ही प्रत्येक खेळाडूची वैयक्तिक जबाबदारी देखील आहे की संघामध्ये चर्चा करून व्हॉट्सअपच्या माध्यमातून आपल्या ग्रुपवरती टाकून आज कोणता ड्रेस घालायचा, कुठे जायचं मॅचला, आपण पण ग्रुपमध्ये अवेलेबल असलं पाहिजे. धाबा जमवायच्या धावपळकावरती एकूण 18 बॉल मध्ये धावा जमवायचे 38. देवेश तांडेल वेग वेग आणि वेग त्याच्या माध्यमातून आपण पाहतोय. पहिला चेंडू अगदी जबरदस्त फेकला जातो आहे, बॅट अँड पॅडच्या मध्ये होता. त्या ठिकाणी जर आपण पाहिलं यस लेग लेग बाईच्या माध्यमातून ही एकेरी धाव येते. 38 धावांचा करायचा या ठिकाणी. पाठलाग दोन धाव्यांची थोडीशी पॅनल्टी होती आणि त्याच्याच मुले की काय वासुदेव आंग्रे आणि प्रतीक पुढचा चेंडू. यस बॅट शिकड आगे चेंडू जातो आहे सरळ यशरक्षकाच्या हातामध्ये. फलंदाज त्या ठिकाणी होतील बाद. न्यू बॅट्समन आपण पाहू शकाल रोशन पाटील. रोशन पाटील स्ट्रायकर एंड वरती फलंदाजी करतायत. धावा जमवायच्या धावपळकावरती 18 बॉल मध्ये 38. पहिल्या चेंडू वरती मात्र एकदा वर्जित केली आहे. दुसरा चेंडू त्या ठिकाणी जातो आहे. निर्धावानी त्या ठिकाणी मिळते एक विकेट. खूप चांगली बॉलिंग आहे देवेश तांडेलच्या माध्यमातून. अडतीस धावसंख्येचा करायचा पाठलाग. गोलंदाजी ही जमेची बाजू आहे. त्या ठिकाणी जर पाहिलं देवेश तांडेल ओव्हर द विकेट. खूप गती आहे या गोलंदाजाकडे. लेडर क्रिकेटचा एक्सपिरियन्स आपण पाहतोय. अगदी खांद्याचा अतिशय चांगला वापर. टप्पा पडल्यानंतर चेंडू घेतोय. वेग त्या ठिकाणी निर्धाव चेंडूची होती आहे सांगता. आणि या निर्धाव चेंडूमुळे धावपळकामध्ये मात्र आपण पाहतोय या ठिकाणी कोणताही प्रकारचा बदल नाहीये. 38 धावसंख्येचा करायचा पाठलाग. हा चेंडू अगदी आडव्या बॅटने खेळून काढलाय. एक धाव येते आहे. दुसऱ्या धावेचा त्या ठिकाणी कोणताही प्रयत्न नाहीये. एकच धाव येते वासुदेव आंग्रे. खूप चांगली त्या ठिकाणी करतोय बॅटिंग. पहिल्या चेंडूवरती मात्र आपण पाहतोय 40 गज प्रीमियर लीग मध्ये चांगली बॅटिंग केली होती वासुदेवच्या माध्यमातून. नेक्स्ट बॉल असेल. हा चेंडू करंगळत जातो त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक आहेत
सावकाशरित्या चेंडूला घेतलाय आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं एकच धाव येते, एकूण धाबा संख्या धावपळकावरती आहे 3 धाबा। नेक्स्ट बॉल मॅडल्ट पॉवर प्लेचं हे षटक आपण आदलतो आहे। टप्पा अतिशय चांगला फटका त्या ठिकाणी आपण पाहिलाय आणि आउटफील्ड थोडी स्लो आहे त्याच्यामुळे की काय या ठिकाणी धावा पूर्ण केल्या जात आहेत। दोन धावा षटक क्रमांक एक येतोय संपुष्टात, एकूण धावा संख्या धावपळकावरती पहिलं ओव्हर संपल्यानंतर 38 धावांचा पाठलाग करत असताना टीम शिवकर संघाच्या 5 धाबा। आता समीकरण असेल 33-12 चेंडू आणि 33 आवश्यकता आहे। मॅच दोन्ही बाजूने बॅलन्स आहे, रोशनची खेळी चला स्पीडअप करा, तंबी द्या पंच खेळाडूंना, लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवा, 12 बॉल मध्ये 33 ची आवश्यकता असेल। बारा बॉल मध्ये 33 ची आवश्यकता, गोलंदाजी मार्गस्थावरती असतील, बॉलर्स नेम समीर आवस्कर, पहिल्या मॅच मध्ये मेडन षटक ज्यांनी फेकलं होतं तो समीर आवस्कर या ठिकाणी गोलंदाजी मार्गस्थावरती दाखल होत आहे। स्ट्रायकर एंडला असेल वासुदेव आंग्रे, 12 बॉल 33 या मैदानावरती कठीण नाही आहे पण सोपं देखील नसणार आहे। गोलंदाजी हे धारदार अस्त्र आहे पेन कोलवाडा टीमचं आणि आपण पाहतो आहे खूप दूरवरून आलाय, खूप दूरवरचा प्रवास केलाय इथपर्यंत येण्यासाठी। पहिला चेंडू वासुदेव आंग्रेच्या बॅट मधून चेंडू जातो आहे, दोन क्षेत्ररक्षकांच्या मधून चेंडू आउट ऑफ द पार्क, 1 बाउन्स सीमा पार चौकार येतो आहे। टीम शिवकरच्या बाजूने अगदी अशाची किरण उम्मीदे जगवणारा हा चौकार आहे वासुदेव आंग्रेच्या बॅट मधून आलेला जबरदस्त फटका आपण पाहिला। चौकार आणि एकूण धावा संख्या पुढे सर चावती आहे, 9 धावा धावपळकावरती लागल्या जात आहेत। समीर याच्यावरती पहिल्या चेंडूवरती चढवलाय, जबरदस्त प्रहार जबरदस्त हल्ला केला जातोय, स्लोवर बॉल लेग स्पिन अंदाजामध्ये लेग स्टिक सोडून जाती आहे। पंच आमच्याकडे दर्शवतात यस इट इज अ व्हाइट बॉल आहे हा, एक धाव एक्स्ट्राज मध्ये ऍड केली जाईल, एक्स्ट्रा रन चं खातं खोललं जात आहे एकने, तर धाबा संख्या धावपळकावरती दुहेरी अंकामध्ये ट्रॅव्हल होईल 10 धाबा। वासुदेव आंग्रे स्ट्रायकिंग एंड वरती हा चेंडू पुढ्यात फेकला होता, काय दर्जेदार क्लास फटका, पण त्या ठिकाणी ताकद एलिव्हेशन कमी पडलाय आणि वासुदेव मात्र झेलबाद, संपलाय वासुदेव याच्या पारीचा खेळ। चौकार काढला त्यानंतर अवंतरचा चेंडू आणि त्यानंतर जर पाहिलं तर वासुदेव आंग्रेची महत्वपूर्ण विकेट टीम अनिकेत इलेवन पेन कोलीवाडा या संघाला मिळाली आहे। आता असतील अजय भगत, अगदी दारोमदार अशा आकांक्षा उम्मीद सर्व काही असतील अजय भगत वरती टीम शिवकरच्या, या मॅच मध्ये जिंकायचा, या मॅच मध्ये नेक्स्ट राऊंड साठी क्वालिफाईड व्हायचा, तर या ठिकाणी धावा जमवाव्या लागतील। अजय भगत येत आहेत, समीकरण आहे 10 धाबा जर इथून जमवलं तर 28 धाबांचं समीकरण आपण पाहतोय, 28 धाबा धावपळकावरती जमवायच्या आहेत। अजय भगत हे स्ट्रायकिंग एंडवरती बॅटिंग करतील, समीर गोलंदाजी मार्गस्थावरती राईट आर्म ओव्हर द विकेटने, पहिला लोअर फुल टॉस होता आणि या लोअर फुल टॉसवरती मात्र मोठा फटका मारायला हवा होता, तसं काही घडलं नाहीये। या ठिकाणी होते एक धाव आणि एकेरी धाबेने एकूण धाबा संख्या 11 वरती फ्लाय होती, 11 धाबा धावपळकावरती लागल्या जात आहेत। खूप चांगली बॅटिंग करावी लागेल पण तेवढीच ताकदीची बॉलिंग होती आहे अचूक टप्प्याची। रोशन आणि अजय, रोशनची खेळली आपण 40 वा प्रीमियर लीग मध्ये या मैदानावरती खूप चांगली पाहिली आहे। हा स्लोवर पद्धतीचा चेंडू डिफाइन लेग सी मार रेषा पार दणदणीत दर्जेदार षटकार आणि या षटकरने एकूण धाबा संख्या धावपळकावरती आहे 17 धाबा,
काही चेंडूंचा खेळ बाकी आहे, त्या ठिकाणी 21 धावसंख्येची अजून देखील आवश्यकता आहे. रोशनचा एक अतिशय दर्जेदार षटकार आपण पाहतोय आणि अशा षटकारांची खूप आवश्यकता, नितांत गरज आहे, कारण आपण गोलंदाजी करत असताना खूप धावा खर्च केल्या, 38 धावा खर्च केल्या होत्या, आणि त्यानंतर जर आपण पाहायचं, जर या धावा वाचवायचा तर मात्र चांगली फलंदाजी. हा चेंडू समोरच्या दिशेने खेळला आहे, लॉंग ऑनमध्ये क्षेत्ररक्षण तैनात आहे, एक धाव केली जाते पूर्ण दोन्ही क्षेत्ररक्षकांच्या दरम्यान, दुसरीचा प्रयत्न होत नाहीये, काही चेंडूंचा खेळ आहे आणि जिंकण्यासाठी आता 20 धावींची आवश्यकता. सात बॉल मध्ये 20, इथे षटकार आला तर रातील 14 धावा, इथे निर्धाव गेला तर नक्कीच पेन कोलीबाडा संघ हावी ठरेल. लो फुलटा असा आला षटकार आणि या षटकाराने आता समीकरण असेल 6 बॉल मध्ये 14 धावा. सहा बॉल मध्ये 14 ची आवश्यकता आहे. जयेश भोईर याने खेळलं होतं मेडन षटक याच गोलंदाजाच, आणि याच गोलंदाजाने आता मात्र धावा दिल्यात 19 धावा खर्च केलेत. या गोलंदाजाने केलेत खर्च. मागील मॅच मध्ये याच गोलंदाजाने मेडन ओव्हर फेकलं होतं क्रुशियल मोमेंट वरती, आणि आता मात्र पाहायचं आहे 6 बॉल मध्ये जिंकण्यासाठी धाबा जमवायचे आहेत 14 रन्स. बॉलर असतील, अलंकर वास्कर गोलंदाजी मार्गस्थ वरती होतील दाखल. 6 बॉल मध्ये 14 ची आहे आवश्यकता. स्ट्रायकर एंड वरती रोशन वैयक्तिक एक षटकार मारलाय, नॉन स्ट्रायकर एंड वरती अजय एक षटकार वैयक्तिक त्याने देखील आपल्या फलंदाजी मध्ये दाखवलाय. आता 6 बॉल्स 14 धावा आता मात्र पाहणं गरजेचं आहे. हा गोलंदाज रोखण्यामध्ये यश येतंय का, उभं तो विकेटने गोलंदाजी होईल रोशन साठी. अलंकार वास्कर येतील गोलंदाजी मार्गस्थ वरती. हा चेंडू शॉर्ट ऑफ प्लेन डी फाइन लेग सी मार रे शा पार. इथे कन्फ्युजन आहे की चौकार आहे षटकार, पण येतील चौकार. 5 बॉल जिंकण्यासाठी 10 धावांची आवश्यकता आहे. पाच बॉल मध्ये 10 ची आवश्यकता आहे. इथे मॅच युटर्न असेल, मागील चेंडूवरती आलेला षटकार शेवटच्या चेंडूवरती आलेला हा षटकार. 5 बॉल 10 रोशन तयार आहे त्या ठिकाणी आपण पाहतोय. हा चेंडू यस बॅटच्या रडार मध्ये चेंडू जाईल डी फाइन लेग लॉंग लेगच्या मध्ये दर्जेदार उत्तुंग असा षटकार. आणि या षटकाराने एकूण धावा संख्या आपण पाहतोय 4 चेंडू आणि 4 धावा, 4 बॉल आणि 4 धावांची आवश्यकता आहे. शिवकर संघ जिंकेल की अनिकेत इलेव्हन पेन संघ जिंकेल हे प्रश्नचिन्ह नक्कीच 4 चेंडू सांगून जातील. 4 चेंडू जिंकण्यासाठी 4 धावांची आवश्यकता आहे. चला चेंडू पाठवायचा आहे. चार चेंडू जिंकण्यासाठी 4 चेंडू आलेला आहे मॅच बॉल मैदानामध्ये येतोय. इथे पहिला चेंडू चौकार, दुसरा चेंडू षटकार, 14 ठेवल्या होत्या. प्रथम गोलंदाजी करत असताना देवेश तांडेलनं काय किफायती षटक हाताळलं होतं, 5 धावा देत रोखलं होतं अग्निशुकर संघाला, पण या ठिकाणी येणाऱ्या गोलंदाजांनी मात्र सर्व काही जी मेहनत केली होती त्याच्यावरती फेरलं पाणी. 4 बॉल 4 ची मॅच आहे.
आणि रिव्हर्स अटेम्प्ट स्विच हिट आणि ही मॅच जिंकली आहे टीम शिवकरने. धावा झाल्यात एकूण 38 केल्यात, जबरदस्त बॅटिंग त्यांच्या माध्यमातून, रोशनच्या माध्यमातून, आणि ही मॅच अगदी जिंकली आहे. तर आमचे सन्माननीय मान्यवर या ठिकाणी व्यासपीठावरती उपस्थित आहेत, संदीपजी काठावले साहेब आणि त्यांच्या समवेत अमितजी गोगरे साहेब, या सर्वांचं आपण करूया मनापासून स्वागत. शाल आणि पुष्पगुच्छ देत आपण त्यांचं मनापासून स्वागत करूयात. आमचे मुख्य आयोजक निलेशजी भोईर यांच्या शुभाशय त्या ठिकाणी आपण पाहतोय की स्वागत कक्षामध्ये केलं जात आहे. सत्कार आमचे सन्माननीय